कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याचा निर्णय रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं आज पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवाजी पुलाजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. राज्य सरकार आणि पाटबंधारे विभागानं कृषी पंपांना जलमापक यंत्र अर्थात पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात कृषी पंपधारक शेतकरी सहकारी पाणी पुरवठा संस्था आक्रमक झाले असून आज कोल्हापूर महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन आणि श्रमिक मुक्ती दल यांच्या वतीनं पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच येत्या 6 जूनला या संदर्भात बैठक घेण्याचं राज्य सरकारचं आश्वासनाचं पत्र आंदोलनस्थळी मिळाल्यानंतर महामार्गालगत असलेल्या दर्ग्याजवळ निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आलं. आमदार सतेज पाटील यांनी ज्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग हा फक्त ठेकेदारांसाठी बनवण्यात येत आहे त्याचप्रमाणे पाणी मीटर बनवणाऱ्या ठेकेदारांसाठीच हा निर्णय घेतला असल्याचं सांगत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आज जे काय पत्र इथं घेऊन ती मंडळी आलेली आहेत ही आपली ताकद रस्त्यावर आलेली आहे. या ताकदीला ते थांबवू शकणार नाही याची जाणीव सरकार म्हणून निश्चितपणे त्यांना आहे. आणि म्हणून हा ही दरवाढ तर रद्द झालीच पाहिजे. हे मीटर बसवायचं जे काय चाललंय मला वाटतं पाटणकर साहेब हे वॉटर मीटर तयार करणारा कॉन्ट्रॅक्टर कोणी माहिती घ्यायला पाहिजे. मला वाटतं त्याच्यासाठीच हा उद्योग असणार आहे. आता तो शक्तीपीठ महामार्ग काढलाय कॉन्ट्रॅक्टरांसाठी तसं आता हे वॉटर मीटर हे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरसाठी केलेलं नियोजन या ठिकाणी आहे की या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला हे मीटर बसवायचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळावं या पद्धतीचा हा निर्णय त्या ठिकाणी दिसतोय. श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार संजय बाबा घाटगे, शिक्षक आमदार अरुण लाड, प्रतीक पाटील, विक्रांत किनीकर यांच्यासह उपस्थित नेत्यांनी आपल्या मनोगतात राज्य सरकार आणि पाटबंधारे विभागावर जोरदार टीका केली. येत्या 6 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये शेतकरी विरोधी अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावेत अन्यथा बेमुदत महामार्ग रोकोचा इशारा देखील नेत्यांनी राज्य सरकारला दिला आहे. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे सभासद, पदाधिकारी आणि कृषी पंपधारक शेतकरी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल ते सांगली फाटा या मार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.